आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे खासदार संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर वाळव्याच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर दिसले, आपल्या भाषणातून एकमेकांचं नाव न घेता टोमणे लगावले। गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्यावर जहरी टीका करणारे कट्टर विरोधक मानले जाणारे खासदार संजय काका पाटील आणि गोपीचंद पडळकर हे दोघेही वाळव्याच्या एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आल्याचे दिसले। मात्र या दोघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहणे पसंत केले नाही, मात्र दोघांनीही आपल्या भाषणातून एकमेकांना नाव न घेता टोमणे लगावले। अशी निर्माण झाली असती तर दुसरा शिवाजी जन्माला आला होता असं वाक्य डॉस नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याने राजा उमाजी नायकांच्या विषयी लिहून ठेवलं। अशा राजा उमाजी नायकांचं रक्त आपल्या सगळ्या बहुजन समाजाच्या अंगामध्ये सळसळतंय आणि त्याची जाणीव आज या क्रांतिकारकाच्या भूमीमध्ये इंग्रजी राजवटीच्या विरोधामध्ये राजा उमाजी नायकांनी युद्ध सुरू केलं आणि त्याचाच वारसा पुढं या भूमीतल्या नागनाथांना नाईकवडी यांनी पुढं वारसा चालवला। अशा नागनाथांच्या भूमीमध्ये एका उपेक्षित वंचित समाजाचा आवाज सर्वदूर पसरावा यासाठी MM ग्रुपच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही सर्वजण गेल्या अनेक पिढ्या अन्याय सहन करत आज संघटनेच्या माध्यमातून MM नानांच्या माध्यमातून राज्यभर ही संघटना एक व्याप्ती घेतली आहे आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी राहते जो उपेक्षिताचा वंचिताचा आवाज चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये पोहोचवतो, सरकारच्या कानी पोहोचवतो, त्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांना पाठबळ व्यक्त करणं, त्यांना पाठिंबा व्यक्त करणं। MM नानांचा मला मागच्या 10 दिवसापूर्वी फोन आला आणि त्यांचा आदेशच असतो की माझ्या कार्यक्रमाला यायचं, काय पण असू द्या, सगळ्या पक्षाची लोक आली तर तुम्ही पण यायलाच पाहिजे। आणि तुम्हाला माहित आहे इस्लामपूरला आपला जेव्हा मेळावा होता पेट नाक्यावरती तेव्हा माझी आणि MM नानांची ओळख नव्हती, पण मी राज्यभर फिरत असताना नानांचे बॅनर बघायचो। एक बॅनर असायचा राजा उमाजी नायकांचा आणि दुसरा बॅनर असायचा MM ग्रुपच्या शाखेचा। आणि मग माझी ओळख नाही पाळत नाही तरी सुद्धा मला वाटलं की नानांना जाऊन आपण सदिच्छा द्यायच्या आणि पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पेठ वडगावच्या पेठच्या तिथं भव्य मोठा कार्यक्रम होता आणि मग तिथं नानांची माझी पहिल्यांदा भेट झाली। त्याच्या अगोदर मी त्यांचं भाषण ऐकलं नव्हतं, कार्यकर्त्यांची भाषणं ऐकली नव्हती आणि तिथं चांदीची तलवार देऊन नानांचा सत्कार केला आणि नानांना शुभेच्छा दिल्या, कारण ही समाजाची गरज आहे। मित्रांनो, गेल्या अनेक पिढ्यापासून आपण हे बघतोय की राजकीय व्यवस्था बघतोय, इथली प्रस्थापित व्यवस्था बघतोय, बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, नुसती मत द्या, दुसरा काही विषय होऊ शकत नाही। म्हणून या व्यवस्थेवरती आपण कधीतरी बोलायला पाहिजे। मित्रांनो, मतदान देण्यासाठीच आपला जन्म झालाय असं नाही परिस्थिती। मित्रांनो, इंग्रजांच्या विरोधामध्ये उमाजी नायकांनी बंड केला, ईस्ट इंडिया नावाची कंपनी एक आली, या ईस्ट इंडिया कंपनीनं या देशावरती राज्य केलं। मग मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं जी लोकशाही दिली त्या लोकशाहीनं इंग्रजांच्या पेक्षा जास्त अन्याय, त्या लोकशाहीतनं जी घराणेशाही या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली, या देशामध्ये निर्माण झाली, त्या घराणेशाहीनं मोगलांच्या पेक्षा जास्त, इंग्रजांच्या पेक्षा जास्त अन्याय या महाराष्ट्रातल्या या देशातल्या बहुजनांच्या वरती केलाय, याच्यावरती तुमचं आमचं भाष्य व्हायला पाहिजे। या राज्यातल्या आपण जनता आहे, या जनतेनं आज MM नानांच्या पाठीमागे आपण काय एकत्र आलो, काय एकत्र येण्याची गरज पडली, आपल्याला न्याय मिळाला नाही, आपल्या या समाज व्यवस्थेमध्ये उचित स्थान नाही, या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला उचित सन्मान नाही, म्हणून MM नानांची आपल्याला गरज आहे आणि त्यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहायला पाहिजे। आज आपल्यामध्ये 2 मेळावे होतात, मागच्या काही दिवसापूर्वी इथंच मेळावा झाला आणि आज दुसरा मेळावा होतोय। नाना, त्यात नाराज व्हायचं काही कारण नसतं, अरे वाडीला समोरासमोर 2 मेळावे झालते, लोक ठरवतात कुठं जायचं।
तुमच्याकडे पैसा असू दे नसू दे, गाडी असू दे नसू दे, घर बंगला असू दे नसू दे, तुमची जर प्रामाणिक भावना असेल तर लोक निश्चितपणे पाठीमागे उभा राहतात. आणि एम एम नानांची प्रामाणिक भावना आहे की रामोशी समाजामध्ये काहीतरी चांगलं घडायला पाहिजे, रामोशी समाजातल्या मुलांनी काहीतरी चांगला संकल्प करायला पाहिजे. आणि या प्रशासकीय राजकीय व्यवस्थेमध्ये रामोशी समाजातल्या मुलांनी पुढे यायला पाहिजे. आणि मग मी या मेळाव्याच्या निमित्तानं तुम्हाला इतकंच सांगेन की आपण अनेक पिढ्या दारिद्र्य बघितलंय, अनेक लोक आपली अनेक वेगवेगळ्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होते. दारूचं म्हटलं की विषय सहज रामोशी समाजाकडे बघितलं जायचं. पण मी आज ठामपणे सांगतो की रामोशी समाज इतकी निर्व्यस्थित पोरं आता कुठल्या समाज व्यवस्थेमध्ये दिसत नाही. मी तुमच्या ताळ्या घ्यायसाठी हे बोलत नाही, अनेक मुलं मी बघतो रोज आणि एक शिव मुलं आहे त्यांच्यामध्ये कुठले वाद नाही, विवाद नाही, भांडण नाही, मनाने एकत्र आलेली सगळी युवक पिढी आहे. मी तुम्हाला एवढाच सांगतो, गावगाड्यामध्ये सुद्धा तुम्ही नेतृत्व करायला शिका. गावगाड्यामधला गाव सुधारण्यासाठी हे काही ठराविक लोकांचा मकता नाही, तो त्याची आपली सुद्धा जबाबदारी आहे. आणि म्हणून तुम्ही त्या गावगाड्यामध्ये पुढे यायला पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एक छोटी गोष्ट सांगतो आणि थांबतो. पंढरपूरला गेल्यानंतर सगळी लोक पांडुरंगाचं दर्शन घ्यायची आणि दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तिथं दर्शन घेताना संकल्प करायची. काय संकल्प करायची? जो दारू पितो तो देवा मी दारू सोडून देतो, जो गुटखा खातो मला हे वाईट नाद आहे देवा मी संकल्प करतो की मी आजपासून गुटखा सोडून देतो, तंबाखू सोडून देतो, मावा सोडून देतो, खोटं बोलणार आहे मला मी खोटं बोलायचं सोडून देतो. असा प्रत्येक जण देवाच्या पुढे नतमस्तक व्हायचा आणि संकल्प करायचा. आणि मग एक असा गर्भ श्रीमंत व्यापारी तिथं आला आणि तो व्यापारी इतका त्याच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरत होते, त्याला कुठलंच व्यसन नव्हतं, काहीच नाही त्याला. आणि मग तो देवा पुढे नतमस्तक झाला आणि म्हणला, देवा अरे माझ्याकडे घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते, मला कुठलं व्यसन नाही, मी खोटं बोलत नाही, तंबाखू गुटखा मावा दारू मी काहीच करत नाही, सिगारेट ओढत नाही. आणि मग मी असा काय संकल्प करू की माझ्याकडे कुठलाच दुर्गुण नाही. आणि मग त्याला ठरवलं की आपण एक असा संकल्प करू की तो आपल्याला कसल्याही परिस्थितीत पाळावा लागेल. आणि मग देवाच्या पुढे नतमस्तक झाला आणि म्हटला, देवा मी इतका प्रचंड गर्भ श्रीमंत आहे आणि माझ्याकडे कुठलाच दुर्गुण नाही, तरी सुद्धा मी एक संकल्प करतो की मी या यात्रेतून घरापर्यंत जाण्यापर्यंत मी एकही रुपया खर्च न करण्याचा संकल्प करतो. बघा संकल्प कसा होता, एकही रुपया खर्चायचा नाही यात्रेत. तुम्हाला माहित आहे की किती खर्च होतो. आणि मग नतमस्तक झाला आणि बाहेर आला मंदिराच्या आणि हा नतमस्तक झालेला साक्षात श्रीकृष्णानं ऐकलं की यानं काहीतरी संकल्प केला, ह्याची आपण परीक्षा घ्यायची. आणि तो मग बाहेर आला व्यापारी आणि बाहेर आल्या आल्या आले कपाळावरती गंध लावणारं पोरग पळत आलं आणि व्यापाऱ्याच्या कपाळावरती गंध लावायला लागलं. व्यापारी म्हणला, अरे गंध लावू नको, कारण त्याला माहित होतं की गंध लावला का एक रुपया द्यावा लागतोय. मग तो म्हटला की गंध लावतो, व्यापारी म्हणायचा गंध लावू नको. एकदा झालं, दोनदा झालं, तो म्हटला, अरे मी संकल्प केलाय की मी एकही रुपये खर्च करणार नाही आणि तू जर माझ्या कपाळावरती गंध लावला तर तुला रुपया द्यावा लागणार, त्यामुळे तू माझ्या कपाळावरती गंध लावू नको. मग तो गंधवाला म्हणला, मी सुद्धा संकल्प केलाय की तुमच्या कपाळावरती गंध लावल्याशिवाय मी जाणार नाही. दोघांचा वाद चालू झाला. मग शेवटी त्यांचं असं ठरलं की तो म्हणला, मी तुम्हाला उधार गंध लावतो आणि तुमच्या घराचा पत्ता द्या, मी तुमच्या घराकडे येतो. हे म्हणला, गंध लावलो कशाला येईल. मग ठीक आहे म्हणला, गंध लावला आणि घराचा पत्ता दिला, नाव सांगितलं. आणि बरोबर एक महिन्यानंतर तो व्यापारी असा बंगल्याच्या बाहेर बसला होता खुर्चीमध्ये आणि समोर तो पोरगा कोणाला तरी या व्यापाऱ्याचं घर कुठं आहे म्हणून पत्ता विचारत होता. त्याला जसं चंदनवाल्याला बघितला तसा व्यापारी पळत गेला आणि आतमध्ये जाऊन बसला. आणि आतमध्ये बसला, पोराला म्हटला, तो गंधवाला तिथं आला आणि मुलाला म्हणला की अमुक अमुक व्यापाऱ्याचं घर कुठलं आहे, तो म्हणला हेच घर आहे. मग कुठं आहे तुझे बाबा, तर आहेत घरामध्ये, काय काम आहे, तर तुझे बाबा माझा एक रुपया द्यायचा आहे. एक रुपया द्यायचा आहे म्हणलं, तो दत्तकडे, अरे माझा बाप एवढा गर्भ श्रीमंत आहे, तुझा रुपया कसं काय देणार. नाही म्हणलं, विचार बाप पप्पाला जाऊन आणि मला सांग. पोरगा आतमध्ये गेला आणि बाबा बाबा काय ते माणूस म्हणतोय तुम्ही एक रुपया द्यायचा आहे. बाबा म्हणले, खराय म्हणले, पण त्याला जाऊन सांग बाबा आजारी आहे, बाबा झोपलेत म्हणून. ते पोरग बाहेर आला आणि बाबा म्हणलं, बाबा 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 तुम्ही खोटं कसं काय बोलताय, म्हणले तुम्ही कधी असं खोटं बोलत नाही, अरे जाऊन सांग म्हणले. पोरग बाहेर आले, त्या चंदनवाल्याला म्हटलं, माझा बाबा आजारी आहे. बरं ठीक आहे म्हणला, डॉक्टरला बोलव, दवा पाणी इंजेक्शन कर, तुझे बाबा दुरुस्त झाल्यानंतर मी जातो. आता पंचायत झाली, परत ते आतमध्ये गेले, तुम्ही तो डॉक्टरना बोलवा. मग तुम्हाला बोलव, डॉक्टरना बोलवलं, इंजेक्शन गोळ्या बिळ्या दिल्या, एक दिवस झालं, दोन दिवस झालं, तीन दिवस, तो चंदनवाला जाईना.
ते पोरग जाऊन बापाला म्हणा काय झालं त्याचा उपाय मी देऊन टाकतो ना कशा ते इथं आपल्या घरातनं जायला आलाय ते म्हणलं देऊ नको अजिबात. तिसऱ्या दिवशी झाल्यानंतर तो पोरगा म्हणा अरे बाबा बरा झाला का नाही झाला नाही म्हणलं मी विचारून येतो. आतमध्ये गेला आणि बाबा म्हटला बाबा बाबा तू काय म्हणतो विचारलं तर ते म्हणलं की बाबा गेलाय म्हणून सांग. म्हणलं काय तुम्ही सांगताय अरे सांग तू. आणि मग बापा पुढे पोरग काय बोलणार बाहेर गेला आणि म्हटलं अहो माझे बाबा गेले म्हटले आता तुम्ही जावा. अरे 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 खूप वाईट झालं म्हटला मी काय जात नाही आता तुझे सगळे पै पावले बोलव यांची अंत्यविधी केल्यानंतर मी जाईल. परत पोरग आतमध्ये गेलं आणि बाबाला म्हणलं तो जात नाही म्हणतोय तुमचा विधी उरकल्याशिवाय मी जात नाही आहे आता काय करायचं. म्हणले सांग सगळे पै पावण्याला फोन लाव. पै पावण्याला फोन लावला सगळे बोलवले सगळे रडत 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 यायला लागले. घराच्या पुढे सगळा घराला गर्दी झाली. त्या बाबाला बाहेर आणलं आंघोळ बिघोळ घातली सगळी ताटी बिटी बांधली बांधून टाकलं पोराच्या हातामध्ये ते गाडगं दिलं. पोराला काही कळलं ना बापाला पोरालाच माहित आहे. सगळे चालत चालत स्मशानभूमीकडे गेले चित्ता रचली त्याच्यावरती ते प्रेत ठेवलं सगळं झाकलं पाणी बिणी पाजलं आणि आता भडांगणी देणार. पूर्व कानामध्ये बाबाला म्हणतोय बाबा बाबा आता भडांगणी द्यायची वेळ आली आहे. तरी तो बाबा म्हणतोय की दे भडांगणी आणि भडांगणी दे म्हणल्यानंतर पोरानं त्या चित्तेला भडांगणी लावली आणि तो कृष्णरूपी चंदनवाला होता त्याने ती भडांगणी भिजवली आणि त्या व्यापाऱ्याला बाहेर काढला आणि पाठीवरती हात टाकला संकल्प करावा तर असा या व्यापाऱ्यासारखा करावा. एकदा ठरलं ना संकल्प केला ना एक रुपयासाठी तो जीव द्यायला तयार आहे. म्हणून आज आपण संकल्प केला पाहिजे मित्रांनो. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कुणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपलं घर पुढे आणण्यासाठी कोणी येणार नाही आहे. आपलं घर आपल्यालाच पुढे द्यावं लागेल. म्हणून आपण शिक्षणाची गाळ धरली पाहिजे. आपल्या पोराने शिकलं पाहिजे क्लासमन अधिकारी झालं पाहिजे. तहसीलदार प्राण किती आहेत आपल्यामध्ये. नावं राज्यातली काढली तर हाताच्या बोटावर मोजण्याची नावं आहेत मित्रांनो. म्हणून आपण ते केलं पाहिजे आणि प्रत्येक पोरगं आपलं शिकलं पाहिजे मोठं झालं पाहिजे. शिक्षणावरती आपण खर्च केला पाहिजे इतर खर्च कमी करून पोरांना शिकवलं पाहिजे तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि हे MM ग्रुपचं काम आहे. हे संघटन पुढे गेलं पाहिजे वाढलं पाहिजे आपल्या समाजामध्ये प्रचंड जागृती झाली पाहिजे म्हणून MM नाना काम करताय. MM नाना एक साधा माणूस आहे भाषण करताना तुम्ही बघते बघा मी राजकारण करत नाही राजकारणावर काय बोलू नका मी वेगळं बोलतो नाना तुम्ही राजकारण करायला पाहिजे. बस हे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार कोण व्हायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. हे तुम्ही लोकांना सांगा. जर तुम्ही आमच्या लोकांच्या बरोबर नाही आला का तुम्हाला आमदार किला पाडेल हे तुम्ही बोललं पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा सरकारकडे गेल्यानंतर तुमची सुद्धा मागणी असायला पाहिजे. अरे एक रामोची समाजाचा माणूस फक्त या विधान परिषदेमध्ये गेलाय एक माणूस. 1907 नंतर एका व्यक्तीनं फक्त नेतृत्व केलं विधान परिषदेमध्ये. संख्या किती आहे आपली किती लोक आहोत आपण. अरे या राज्यामध्ये विधान परिषदेची निर्मिती कशासाठी केली आहे. ज्या लोकांना जनतेतून निवडून येता येत नाही ज्या लोकांची ताकद नाही ज्या लोकांना पक्ष तिकीट देत नाही अशा समाज व्यवस्थेतल्या लोकांना तिथं संधी द्यायची आणि तुमचे प्रश्न तिथं मांडायचे. काय MM नाना आमदार होऊ नये. तुमचं काय मत आहे व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे. नाना राजकारण करायचं नाही तुम्ही सांगितलं पाहिजे नानाना नाना राजकारण तर झालंच पाहिजे नाहीतर मत घेऊन जातील लोक परत तुम्हाला कोण भेटणार नाही मग काय करणार तुम्ही. म्हणून या व्यवस्थेवरती तुम्ही बोललं पाहिजे. मी मनापासून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला इतकी प्रचंड संख्या प्रचंड गर्दी हे नानांचं विश्वास वाढवणारं काम आहे. मागच्या वर्षी तुम्ही सगळ्या संघटना एकत्र केल्या कुणाची दुष्ट लागली कुणाचा आणि संघटना परत फुटली. नाना मी परत विनंती करतो तुमच्या संघटना व्यवस्थित एकत्र राहिल्या तर खूप चांगलं होईल. तुम्हाला आता सगळ्या संघटनेच्या कृती समितीचा अध्यक्षपद बहाल केलाय. तुमच्यावरती जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे पेलाल. इतकी प्रचंड लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभी आहेत. भविष्य समाजाचं उज्ज्वल आहे एवढंच या निमित्तानं बोलतो. मला या कार्यक्रमाला बोलावलं बोलण्याची संधी दिली माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल मी MM ग्रुपचा आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय मल्हार. 4-5 दिवसापूर्वी मला MM नानांचा फोन आला आणि सांगितलं की आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतोय. पण नानासाहेबांनी आणि दिलीप दात्यांनी सांगितल्याप्रमाणे मला आमच्या तासगावमधल्या बऱ्याचशा गावातून मंडळींचे फोन आले. मी 1:15 वाजता सह्याद्रीमधली एक मिटिंग केली मुंबईतून आणि या कार्यक्रमासाठी खास या तुम्हाला सगळ्या मंडळींना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो.
काही भाषणं अशी झाली की रामोशी समाजावर कुठेतरी अन्याय केला जातोय. तात्या मला असं वाटतं की एवढा कणखर, एवढा प्रामाणिक, एवढा निष्ठेनं, एवढा धाडसानं राहणारा समाज, म्हणून ज्या समाजामध्ये सारा देश पाहतोय तो आपला रामोशी समाज आहे. तुमच्यावर अन्याय करण्याची भूमिका कुठेतरी गावातल्या वादविवादातच झाली असेल, पण समाज म्हणून ज्यावेळी तुमच्याकडे पाहिलं जातं त्यावेळी कोणाची हिंमत होत नाही की रामोशी समाजाच्या नादाला लागावा असेल. एवढा हा निधीसाठीचा समाज आहे, एवढा हा प्रामाणिक समाज आहे, एवढा हा समाजामध्ये शांततेनं सगळी सामाजिक बांधिलकी सांभाळून या समाज व्यवस्थेमध्ये काम करणारा हा समाज आहे, म्हणून या रामोशी समाजाकडे पाहिलं जातं. अलीकडच्या काळामध्ये नानांनी या ठिकाणी या समाजाचं संघटन करण्याचं काम गेले अनेक वर्ष करतायत. गावागावामध्ये गेल्यानंतर आपल्याला एमएनचे या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक साहेबांचं आणि नानांचं या ठिकाणी पोस्टर पाहायला मिळतं. मी एमएनना नरवीर उमाजी नाईकांच्या बरोबर येत नाही, पण या समाजाचं संघटन व्हावं या प्रामाणिकतेतून एमएनना काम करतात ही वस्तुस्थिती आपण सगळी मंडळी गेले अनेक वर्ष पाहतो. परवा नागरला एमएलए आले होते, आपण बरीचशी मंडळी आला होता. मी मुख्यमंत्री महोदयांना भेटवलं. आपल्या दोन मागण्या आहेत. एक पहिली आपली मागणी आहे की जे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि ज्यांचं इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं अजरामर नाव आहे छत्रपतींच्या बरोबरीनं, ते आपले बहिरजी नाईक यांची समाधी आपल्याला मोठ्या पद्धतीने बनवायची आहे. मी आज तुम्हाला शब्द देतो, ह्या 8 दिवसाच्या आधी या तुमच्या मंडळींना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटून यासाठी खास करून तरतूद करून ही समाधी अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण निश्चितपणाने करू हा विश्वास तुम्हाला. पण अलीकडच्या काळामध्ये तात्या जरा काळूबाळूच्या तमाशासारखा एक गोल येणं मारला की आली मुंबई म्हणायचं असा धंदा सुरू झालाय. तुम्ही नानांचे खरे चिंतक आहे, नानासाहेब माडकांची तर त्यांची नानांना मानून काम करायचे गेले अनेक दिवस एमएनना काम करताय. पण अलीकडच्या काळामध्ये आपण सगळी मंडळी पाहतोय समाज व्यवस्था बिघडावी आणि राजकारणामध्ये माझं उकळ पांढरं व्हावं ही करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये दिसून येतोय. ही सामाजिक व्यवस्था खऱ्या अर्थानं कशा अर्थानं नांदेल तर आपले सगळे समाज एक राहिले, एक जीवन एक दिनान आपण राहिलो तरी सगळी समाज व्यवस्था ही गाडग्याची रचना आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी निश्चितपणानं राहील. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, पण तुम्ही जी मागणी केलेली आहे की आपल्या समाजाचं एक महामंडळ असलं पाहिजे, तुम्हा मंडळींना मुख्यमंत्री महोदयांच्याकडे घेऊन या 8 दिवसाच्या आमध्ये एक बहिर्जी नाईकांच्या समाधीसाठी खास तरतूद नानासाहेब आणि आपल्या महामंडळासाठी लागणारी सगळी जबाबदारी निश्चितपणानं आम्ही घेतो. पण या सगळ्या व्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये फसेभरती समाज चोरा करत होता, अलीकडे त्या समाजातली माणसं सुधारली, सुशिक्षित झाली, शिक्षण घ्यायला लागले, चांगलं वाईट कळायला लागलं. पण खऱ्या अर्थानं जर तो समाज कोणाला घाबरत होता तर तो आपल्या रामोशी समाजाला घाबरत होता. एक रामोशी समाजाचा माणूस असेल तर त्या वस्तीवर जाण्याचं धाडस कधी त्या फसेभरती समाजाचं झालं नाही, एवढ्या निधड्या छतीनं राहणारा हा समाज आहे. तेव्हा मला आपल्याला निश्चितपणानं विश्वास द्यायचा आहे की या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण आपली संघटना, आपला समाज, आपल्या समाजाच्या हिताच्या गोष्टी निश्चितपणानं आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही नानांनी मागणी केली, उद्या जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, संस्था असतील, आम्ही प्रत्येक मंडळीने घेतलेला. पण नानासाहेब माडकांनी सांगितलं की पुढं सुद्धा तुम्ही घ्या. मी तुम्हाला शब्द देतो, आमच्या हातून ज्या ज्या संस्था काढल्या जातील त्यामध्ये या समाजाला सुद्धा बरोबर निश्चितपणानं मानाचं स्थान घेऊन आम्ही या मुलांना निश्चितपणानं बरोबर घेऊ हा विश्वास देतो. खूप वेळ झालेला आहे, तुम्ही सगळी मंडळी 6 वाजल्यापासून थांबलेल्या आहेत. ज्या गावामध्ये हा कार्यक्रम होतोय ते क्रांतीवीर नागनाथांना नायकोडींचं या ठिकाणी मोठं योगदान आहे. दिलीप तात्यांनी या ठिकाणी सांगितलेली क्रांतीवीरांची भूमी आहे. या सगळ्यांना निश्चितपणाने मी वंदन करतो आणि आपल्या ह्या मागण्या 8 दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे चर्चा करून या सोडवण्यासाठी निश्चितपणाने मी पुढाकार घेईन हा विश्वास देतो. एवढंच या निमित्तानं आपल्याला विश्वास देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज
वाळवा येथे एम एम ग्रुप यांचा रामोशी समाजाचा जागरण मेळावा आहे. लोकांच्यामध्ये प्रचंड जागृती निर्माण झालेली आहे. एम एम ग्रुपचे मोहन मदने नाना यांचं संघटन पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जोरदार पुढे यायला लागलेलं आहे. रामोशी समाजसुद्धा आज चांगल्या पद्धतीनं गावगाड्यामध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगली भूमिका घेतो आहे. नवीन जे युवक आहेत ते चांगल्या पद्धतीनं निर्व्यसनी आहेत, एकजूट आहेत, त्यामुळं खूप चांगला मेसेज या कार्यक्रमातून गेलेला आहे. बहुसंख्य लोक या कार्यक्रमाला आज उपस्थित आहेत. रामोशी समाजाच्या मुलांनी निर्व्यसनी राहून शिक्षणाची कास धरली पाहिजे. शिक्षणाची कास धरल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही अशी सगळ्या मुलांची आता धारणा आहे. आणि आमच्यासारखे छोटे मोठे सर्व कार्यकर्ते या समाजव्यवस्थेमध्ये मिळून मिसळून काम करणार आहेत. मी नरवीर राजा उमाजी नायकांचा पुतळा भिवघाट येथे बसवण्याचा संकल्प केला आहे आणि तशा पद्धतीनं मी रामोशी समाजाच्या सर्व नेत्यांशी बोललेलो आहे. आणि या जिल्ह्यामधला एक चांगला ब्रॉन्झचा पुतळा आम्ही तिथं उभा करतो आहे आणि त्याचं काम आम्ही आता पुढच्या 8 दिवसामध्ये चालू करतो आहे. आणि ही गरज आहे. उमाजी राजांचं काम हे फक्त रामोशी समाजापुरतं मर्यादित नव्हतं, हे सर्व इंग्रजांच्या विरोधामध्ये या देशाला स्वतंत्र मिळावं यासाठी राजा उमाजी नायकांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये खूप मोठी लढाई केलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा ते खजिना लुटायचे तो खजिना गोरगरिबांना वाटायचं काम ते करायचे. टॉस नावाच्या लेखकाने राजा उमाजी नायकांच्या विषयी एक वाक्य लिहिलेलं आहे, प्राप्त परिस्थिती जर तशी निर्माण झाली असती तर हा दुसरा शिवाजी जन्माला आला होता. यांना फाशी जर दिली नसती तर हे दुसरा शिवाजी म्हणून जन्माला आले होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे ठेवून, त्यांचा आदर्श पुढे ठेवून राजा उमाजी नाईक काम करायचे. आणि राजा उमाजी नायकांचं काम हे महाराष्ट्रातल्या बहुजनांना प्रेरित करणारं काम आहे. म्हणून आज आम्ही या कार्यक्रमाला आलो आहे आणि आमच्या या कार्यक्रमाला या ग्रुपला मनापासून सदिच्छा आहेत. आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो.